ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड मध्ये बुधवार पासून कडक अंमलबजावणी, मुख्याधिकारी निखिल जाधव यांची माहिती। कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी 11 वाजेपर्यंतच खुल्या राहतील, यानंतर मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील। कलम 144 नुसार रस्त्यावर कोणीही फिरू नये असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून याची अंमलबजावणी व्यापाऱ्यांनी करावी असे आवाहन कुरुंदवाड मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिले आहे। माहिती देताना मुख्याधिकारी जाधव पुढे म्हणाले, कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन लागू केला होता, मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने दीर्घकाळ लॉकडाऊन करणं गरजेचं आहे। किराणा दुकान, फळे, भाजीपाला, डेअरी, बेकरी, स्वस्त धान्य दुकान, चिकन, मटन, मासे, शेतमालाशी निगडीत खरेदी विक्री केंद्र, पाळीव प्राण्यांचे अन्न विक्री केंद्र यासह सर्व अत्यावश्यक विक्री केंद्रे सकाळी 7 ते 11 या वेळेपुरतीच खुली राहतील। यानंतर संचारबंदी असेल, 1 मे पर्यंत हा आदेश लागू असणार आहे। नागरिकांनी यावेळे व्यतिरिक्त बाहेर फिरू नये, आदेशाचं काटेकोर पालन करावं असं सांगितलं। बुधवारपासून शहरात 11 वाजल्यापासून शहरात विनाकारण फिरणारे, दुकान खुली करणाऱ्या आणि आदेशाचं भंग करणाऱ्यांवर पालिकेतर्फे गुन्हे दाखल करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले असून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितलं। महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।